नमस्कार, मी स्नेहल कोपरकर। सध्या चातुर्मास सुरू आहे, त्यामुळे प्रत्येकाकडे उपवासाचे पदार्थ निरनिराळ्या प्रकारचे होतात। आता आपण उपवासाचा दुसरा पदार्थ करतोय, जो गोड आहे, स्वीट डिश, ते आहे रताळ्याचे गोडकाव। भरपूर तूप वगैरे लागतं, हेल्दी अशी ही डिश आहे। प्रथम कशी रताळे पाहिजेत, साधारण कोवळी पाहिजे, फार अशी मोठा लेसता ती घेऊ नाही। ही सालं काढून त्याचे असे या जाडीचे असे तुकडे करायचे। आता पॅनमध्ये आपल्याला भरपूर तूप घालावं लागेल, कारण भरपूर तुपातच ते चांगले होतात। तर मी आता तूप घालतीये। गॅस चालू केला आहे आपण। हे मी तूप घातलं, याच्यामध्ये पातळ झालं आहे, तर ते त्याच्यामध्ये या पोळी आपण थोड्या थोड्या हळूहळू सोडू। थोड्याशा ढवळावं लागतील आपल्याला। सगळं पोळी उपामध्ये असं छान पोळल्या पाहिजे। तूप, ड्रायफ्रूट, साखर काय वाईट लागेल। एकदा हलवून बघूया। आता अजून थोडे व्हायला हवे, अजूनही थोडीशी शिजायला हवी। मला माझा नातू पण मदत करतो, खूप हुशार आणि चमट असा मुलगा आहे, पटकन खूप छान शिकतो तो। त्याचा रंग बदलला आहे आणि मग असंही टोचल्यावर त्याला व्यवस्थित टोचलं जातं। आता हे आपल्याला गोड करायचे, त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये साखर घालायची। मला वाटतं एवढी साखर लागेल त्याला, कारण हा स्वीट पदार्थच आहे। म्हणून त्याला स्वीट पोटॅटोमध्ये आपण अजून साखर घातली आहे की नाही। स्वीट स्वीट डबल, आणि शिवाय हे आपण त्याच्यात काय घालणार, तुझे आवडते ड्रायफ्रुट्स, मग काय विचारतो बाबा। ही साखर विरघळायला आली आणि आपण मधून मधून ढवळत राहूया। गॅसची सवय असल्यामुळे हे जरा डायरेक्शन घ्यावं लागते। आम्ही जुन्या पिढीतल्या याची एवढी सवय नाही, नातवंड शिकवतात होतं, आता असं करत होतं। आता आपण बंद करूया, त्याला छान दिसते, तयार होईल। थँक्यू निशा। ते पसरून ठेव निशा, पसरून ठेव, सगळीकडे गरम आहे ना, सगळं गरम गार होईल तर तसंच राहू।